नंबर तुम्ही जर बघितलं जर सध्या दिल्लीतला एखादी पेपर वगैरे वाचला असेल तर एक कलेक्टर आहे त्या कलेक्टरला दहावीत 35, 36, 38 असे मार्क होते आणि आता कोण आहे कलेक्टर आहे म्हणजे तुम्हाला आता खूप कमी मार्क मिळाले तर वाईट वाटून घ्यायची गरज नाही खूप चांगले मार्क मिळाले तर गुरुवून द्यायची गरज आणि मार्क इज जस्ट अ नंबर हे जे वय आहे ही जी वेळ आहे ही जपून ठेवा कारण की वेळ पुन्हा परत येणार नाही एक वेळा तुम्हाला 89 मिळाले त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला दहावीची मार्कशीट नाही मिळणार ती 89 बनेल पण जो तुमचा संघर्ष आहे जी तुमची मेहनत आहे अबाव 90 किंवा मेरिटची ती एका मार्काने सुद्धा कमी पडू शकते ही तुमची मेहनत आहे सरांनी आता सांगितलं की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये थोडासा दोष आहे जसं मला तुम्हाला व्हॅल्युएशन बद्दल जर सांगायचं झालं तर जेव्हा तुमचे पेपर आमच्याकडे चेक करायला येतात दहावीचे वगैरे तर आता पेपर तुमचा सध्या 80 मार्काचा आहे 10 मार्काची असाइनमेंट आहे आम्हाला आणि 10 मार्काची तुमची ओरल आहे तशी 100 मार्क्स आहे आणि तुम्ही थेरीचा पेपर 80 मार्काला सोडवता जेव्हा मेरिटियस विद्यार्थ्याबद्दल आपण बोलतो तर मेरिट विद्यार्थ्याचा पेपर कसा चेक होतो तर या विद्यार्थ्याचा जेव्हा 80 मार्काचा पेपर असतो जसा मी व्हॅल्युअर आहे 3% चेक करता व्हॅल्युअर मॉडरेटर चीफ मॉडरेटर ही गोष्ट लक्षात घ्यायच्या जेव्हा माझ्याकडे पेपर येतो एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा मी जर 80 पैकी 75 मार्क्स दिले तर तो पेपर जातो मॉडरेटरकडे मग मॉडरेटर काय करतो मॉडरेटर काहीच नाही करत तुमचा पेपर पुन्हा काही रिचेक नाही करत तो तुमच्या फक्त चुका बघतो की तुम्ही कुठं चुकलाय जनरली आपण क्वेश्चन आन्सर मध्ये नाही चुकत क्वेश्चन आन्सर करत असतात आपण चुकतो कुठं मायनर शेपिंग स्टेप कुठं असतात रायटिंग स्किल मध्ये मग रायटिंग स्किल मध्ये तुमच्या मायनर मायनर मिस्टेक राऊंड अप करतो आणि तुम्हाला 69 पर्यंत आणून देऊन गेला तुमचा पण चुका नसेल तर तुम्ही 75 पर्यंत राहता मायनर मिस्टेक असेल तुम्ही 71 पर्यंत राहता पण जर तुम्ही मॉडरेटरने चेक केल्यानंतरही तुम्ही 70-71 वर आहात तर पुन्हा तो पेपर जातो चीफ मॉडरेटर कडे तो इथेच काम करतो इथं सांगायचं काय की आज आपण अशा स्टेपवर उभे आहोत दिस इज अ टर्निंग पॉइंट ऑफ अवर लाईफ इथून आपण कुठेतरी टर्न होणार आहोत सायन्सला जाणार आहोत आर्टला जाणार आहोत कॉमर्सला कुठेही जाणार आहोत डिपेंड ऑन युअर मार्क्स डिपेंड ऑन यू तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कुठे जायचं मार्क्स तुमचे ठरवतात तुम्हाला किती पर्सेंटेज आहे तुम्ही कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला पाहिजे इफ यू गेट तुम्हाला चांगले नंबर मिळाले तर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जा पण तुमचे मार्क लिटिल बिट डाऊन झाले तर तुमचं जे कॉलेज असते ते तुम्हाला नाही मिळत त्यामुळे मार्कला पण व्हॅल्यू द्या मार्कला पण महत्व आहे